Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn diversity in living things and their classification hard words. Namaskar vidyarthyanno, mi Sapna teacher tumha sarvanchu khup khup swagat karte. Aaj apan diversity in living things and their classification se hard words baghtoy. Je vidyarthi navin asle channel la tanni patapada channel subscribe kara, bell icon daba, ani tumhala kontya vishayacha video hava asel tar mala comment karun sanga. Page number 18 bagha. डायवर्सिटी विविधता क्लासिफिकेशन वर्गीकरण स्पीयर्स म्हणजे आवरणे एक्झिस्ट अस्तित्व असणे जिओग्राफिकल म्हणजे भौगोलिक कंडिशन म्हणजे परिस्थिती डायवर्स विभिन्न सर्वाइव टिकून राहणे ॲडजस्ट जुळवून घेणे कॅनपी म्हणजे डेरेदार अंडर वॉटर म्हणजे पाण्याखाली फ्लोट तरंगणे डेझर्ट वाळवंट मोरेवर म्हणजे एवढेच नाही त्यापेक्षा जास्त राईस तांदूळ भात वीट गहू रोज गुलाब फ्लेवर चव स्वाद ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी हिबिस्कस म्हणजे जास्वंद आणि पॉमेग्रॅनेट म्हणजे डाळिंब पेरिविंकल म्हणजे सदाफुली फंगस म्हणजे बुरशी किंवा कवके लोरॅन्थन्स म्हणजे बांडगुळ हेटरोट्रॉफिक म्हणजे परपोषी पिचर प्लांट म्हणजे घटपर्णी वनस्पती कन्झ्युम म्हणजे ग्रहण करणे इन्सेक्टिवोरस म्हणजे कीटकभक्षी मेथड म्हणजे पद्धती न्यूट्रिशन म्हणजे पोषण आता पेज नंबर 19 बघा स्ट्रक्चर म्हणजे रचना ग्राउंड म्हणजे जमीन सरफेस म्हणजे पृष्ठभाग बियर म्हणजे ट्रान्सफॉर्म म्हणजे रूपांतर होणे सीड म्हणजे बी फ्लॉवर फुल अट्रॅक्टिव्ह आकर्षक स्टॉक म्हणजे डेट टिपिकल विशिष्ट शेप आकार लीफ पान सिंपल साधी कंपाउंड संयुक्त फंक्शन कार्य प्रोडक्शन उत्पादन कंडक्शन तारांमधून केलेले विद्युत वहन स्टोरेज म्हणजे साठा आणि पॉड्स ऑफ बीन्स म्हणजे घेवडा पीज वाटाणे ॲक्च्युली खरे तर फ्रूट फळ फर्मली घट्टपणे अँकर आधार ट्रान्सपोर्ट वाहतूक करणे ॲप्सॉप म्हणजे शोषणे न्यूट्रिएंट्स पोषक तत्वे कॅरेट गाजर रॅडिश मुळा टॅपरूट सोटमूळ फायब्रस रूट तंतुमय मूळ ग्रास गवत क्लासिफाय वर्गीकरण कन्व्हिनियन्स सोयीचे ऑन द बेसिस ऑफ च्या आधारे ऑर्गन अवयव पेज नंबर 20 सायंटिस्ट शास्त्रज्ञ सायंटिफिक शास्त्रीय नेचर स्वरूप सर्कमफरन्स घेर परीक बार्क साल हार्ड कठीण सॉफ्ट मऊ एज कडा फ्रॅग्रन्स म्हणजे सुगंध किंवा सुहास युजेस उपयोग टॅमरिंड चिंच पेरनियल बारमाही ट्री वृक्ष आता पेज नंबर 21 बघा श्रब म्हणजे झुडूप आहे ऑलिव्हेंडर कनेर हर्ब रोपटे फ्लेक्झिबल लवचिक वाईन म्हणजे वेल आणि इथे रेलरोड क्रिपर म्हणजे गारवेल पम्पकिन भोपळा वॉटरमेलन कलिंगड व्हर्टिकल म्हणजे उभा क्लाइंबर म्हणजे उभा वेल एरियल म्हणजे हवेत पसरणारे कुकुंबर म्हणजे काकडी ट्रेंड्रिल म्हणजे तणाव स्प्रिंग म्हणजे स्प्रिंग किंवा ताण रॅपिडली झपाट्याने बाजरा म्हणजे बाजरी कॉर्न म्हणजे मका कॉर्न मका मारीगोल्ड झेंडू जवार ज्वारी सनफ्लॉवर सूर्यफूल ॲन्युअल वार्षिक बायनियल म्हणजे द्विवार्षिक लाईफ सायकल जीवनचक्र पेज नंबर 22 ॲट्रॅक्ट म्हणजे आकर्षित करणे फ्लॉवरिंग प्लांट्स म्हणजे फुले येणाऱ्या वनस्पती सपुष्प वनस्पती नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स म्हणजे फुले न येणाऱ्या वनस्पती अपुष्प वनस्पती टोडस्टूल म्हणजे भूछत्र आपल्याला झाडांच्या कडेला दिसतात ना भूछत्र त्याला टोडस्टूल म्हणतात मशरूम म्हणजे अळंबी आणि फिग म्हणजे उंबर फर्न नेचे मनी प्लांट म्हणजे मनी प्लांटचे आपल्या घरांमध्ये आपण लावतो ना डायमीटर व्यास बुल ड्रशेस म्हणजे पाणकणीस आणि लोटस म्हणजे कमळ मार्शी म्हणजे दळदळीचे हॅबिट म्हणजे नैसर्गिक वस्तीस्थान हॅबिटॅट म्हणजे नैसर्गिक वस्तीस्थान आणि हायसिंथ म्हणजे जलपर्णी कॅक्टस निवडुंग फ्लेशी माउंसल क्रायटेरिया निकष पेज नंबर 23 बघा ह्यूज अवाढव्य स्नेल गोगलगाय काईट घार फ्लिट वावरणे हाऊस लिझार्ड पाल क्रॉल म्हणजे सरपटणे टोर्सो म्हणजे धड टेल म्हणजे शेपूट आणि लिंब म्हणजे हातपाय मुवमेंट हालचाल ईगल गरुड क्रॅब खेकडा क्रोकोडाईल मगर ग्रासहॉपर नागतोडा पेज नंबर 24 बघा पिडल म्हणजे डबके मायक्रोस्कोप सूक्ष्मदर्शक इन्युमरेबल म्हणजे अगणित
मायक्रोब सूक्ष्मजीव पॅक म्हणजे पाट, व्हर्टिब्रल कॉलम म्हणजे पाठीचा कणा, आणि व्हर्टिब्रेट्स म्हणजे पृष्ठवंशीय प्राणी. इन व्हर्टिब्रेट्स म्हणजे अपृष्ठवंशीय प्राणी, कांगारू म्हणजे कांगारू, अर्थवर्म गांडूळ, चिक्स म्हणजे पाळीव कोंबडीची पिल्ले, काफ म्हणजे वासरू, ओविपोरस म्हणजे अंडी घालणारे प्राणी, अंडज प्राणी, विविपेरस म्हणजे जरायुज म्हणजे प्राणी पिल्लांना जन्म देणारे प्राणी, आणि ॲलिगेटर्स म्हणजे सुसर, टेरेस्टेरियल म्हणजे भूचर, ॲक्वेटिक म्हणजे जलचर, सॅलेमेंडर म्हणजे सॅलेमेंडरचे, टोड म्हणजे बेडकासारखा दिसणारा प्राणी, ॲम्फिबियस म्हणजे उभयचर, क्रो म्हणजे कावळा, हनीबी म्हणजे मधमाशी, एरियल मोड ऑफ लाईफ म्हणजे हवे संचार करू जगणाऱ्यांना म्हणतात एअर मोड ऑफ लाईफ एरियल. आता इथे युनिक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण एकमेव, कॉन्झर्व म्हणजे संवर्धन करणे, क्रिस्थेनमम म्हणजे शेवंती, आणि स्पायरोगायरा म्हणजे स्पायरोगायराचे पाम म्हणजे ताट, चिकपी म्हणजे हरभरा, आणि लेमन म्हणजे लिंबू, ग्वावा म्हणजे पेरू, बीटरूट म्हणजे बीट, डियर म्हणजे हरिण, प्लांट नर्सरी म्हणजे रोपवाटिका, झू म्हणजे प्राणी संग्रहालय, समर म्हणजे उन्हाळा, फॅलोलँड म्हणजे माळरान, मूरलँड म्हणजे ओसाड प्रदेश. आपल्याकडे असं माळरान असतं ना त्याला काय म्हणतात फॅलोलँड, आणि ओसाड प्रदेश असेल तो मूरलँड. रेनी सीझन म्हणजे पावसाळा किंवा ऋतू, हा हिल म्हणजे टेकडी, आणि फिगर म्हणजे आकृती. तर अशा प्रकारे आपण सगळे शब्दांचे अर्थ बघितले. तर या धड्याचे संपूर्ण अर्थ समजून घेतले, पाठ करा हे म्हणजे धडा समजलं आणि प्रश्नांची उत्तरं लिहिणं सोपं जाईल तुम्हाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि सपना संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.